तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल एपी ग्राफिक्समध्ये। तर भाऊनो, खूप दिवस झाले आपली व्हिडिओ आला नाही, तर त्याचं कारण तुमचा भाऊ थोडं पर्सनल कामामध्ये बिझी होता, पण आता फ्री झालेला आहे, त्यामुळे तुमच्यासाठी मी आज एकदम जबरदस्त प्रकारचा गणपती बाप्पा कमिंग सून व्हिडिओ एडिटिंगचा व्हिडिओ घेऊन आले। आणि व्हिडिओचा डेमो तर तुम्ही पाहिलेला आहे, आणि डेमो पाहून तुम्हाला 100% खात्री आहे मला की व्हिडिओ आवडलेला आहे, कारण भाऊनो एकदम जबरदस्त प्रकारे आणि नवीन इफेक्ट्स यूज करून जो का आपला आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे। आणि हाच व्हिडिओ तुम्ही तुमच्या मोबाईलमधून कशाप्रकारे बनवू शकता हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पूर्ण बघा, व्हिडिओ 100% तुम्हाला आवडेल याची मला पूर्णपणे खात्री आहे। तर म्हणून यावेळी जे काही मी मटेरियल यूज केलेले आहेत, ते सर्व मटेरियलची जी काही डाउनलोड लिंक असेल वेबसाईट थ्रू भेटून जाईल। तर आपली वेबसाईट एक वेळेस नक्कीच चेक करा, www.ajinkygraphics.com ही तुम्ही क्रोमवरती जरी सर्च केला तर तुम्हाला आपली वेबसाईट तिथे भेटून जाईल। तर म्हणून सर्व मटेरियल आणि प्रिसेट मी आपल्या वेबसाईटवरती दिलेले आहेत, आणि आजच्या व्हिडिओसाठी म्हणून एक लाईक नक्की करा, कारण हा जो काही व्हिडिओ हा व्हिडिओ बनवायला मला खूप मेहनत लागलेली आहे भाऊनो। त्यासाठी यार व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलची कंटेंट एक वेळेस नक्की चेक करा, आणि मगच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भाऊनो थोडा पण आता टाईम वेस्ट न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला इथून सुरू करून घेऊयात। तर मित्रांनो, आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत। तर ते सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, यावेळीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला जे काही आपली वेबसाईटची लिंक आहे ती लिंक दिलेली आहे, आणि त्यात तुम्हाला मी जे काही एक प्रिसेट दिलेले आहे। तर भाऊनो आजची प्रिसेट जरा वेगळे, कारण या प्रिसेटमध्ये तुम्हाला सर्व प्रिसेट मिळून जाणार आहेत, म्हणजे भाऊनो जे काही आपले शेक इफेक्ट असतील किंवा बीट मार्क इफेक्ट्स इफेक्ट हे तिन्ही इफेक्ट तुम्हाला एकाच लिंकमध्ये भेटून जाईल। तर हे थोडंफार म्हणजे नवीन असल्यामुळे तुम्हाला समजणार आहे, तर मी तुम्हाला एकदम म्हणजे समजून सांगतो। तर सर्वात आधी तुम्हाला आपली वेबसाईट ओपन करायचं आहे, आणि तिथे मी तुम्हाला एक लिंक दिलेल्या। तर भाऊनो बघू शकता अशा प्रकारे मी आता सध्या टेक्स्ट लिहून ठेवलेले ऑल मटेरियल लिंक म्हणून, ऑल प्रिसेट लिंक म्हणून मी आपल्या वेबसाईटवरती हेडिंग दिलेला असणार आहे अशा प्रकारे, आणि ही एक अशा लिंक असणार आहे। तर ज्यावेळेस तुम्ही आपल्या म्हणजे हेडिंगवर क्लिक कराल ऑल प्रिसेट लिंकवरती, तर सिम्पली अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि याला क्रोममधून ओपन करून घ्यायचं आहे। तर मी काय करतो, डायरेक्टली याला क्रोममधून इथून ओपन करून घेतो। तर बघू शकता जी काय आपली प्रिसेट आहे मित्रांनो, ही प्रिसेट आता क्रोममधून ओपन झालेली आहे, आणि ही तुमची डायरेक्ट अलाइट मशीनमध्ये इम्पोर्ट होऊन जाईल। तर बघू शकता अशा प्रकारे म्हणून तुमच्याकडे प्रिसेट येईल। तर सर्वात पहिली जी आपली प्रिसेट असेल ती असेल बाप्पा बीटमार्क प्रिसेट लिंक, आणि दुसरी बाप्पा शेक इफेक्ट, आणि तिसरी बाप्पा इफेक्ट्स प्रिसेट। ते सिम्पली तुम्हाला काय करायचं, खाली इम्पोर्टचे एक ऑप्शन भेटून जाईल, याच्यावरती क्लिक करायचं आणि या प्रिसेटला तुमच्या मोबाईलमध्ये म्हणजे तुमच्या अलाइट मशीनमध्ये मित्रांनो इम्पोर्ट करून घ्यायचं। तर बघू शकता अशा प्रकारे जे काही तुमची प्रिसेट आहे ही प्रिसेटला तिथे इम्पोर्ट होते, तुम्हाला थोडा वेट करायचं। आणि भाऊन सर्वात महत्त्वाचं तुमची जे काही नेट आहे ते नेट तुम्हाला चालू असायला पाहिजे। तर बघू शकता इम्पोर्ट कम्प्लीट झाल्यानंतर ओके करायचं, आणि ते बरोबर शकता खाली भरून तुम्हाला काही ऑप्शन दिसून येतील, त्यातले भरून बघू शकता हे आपल्या प्लस चॅनलला लागून एक प्रोजेक्टचं ऑप्शन तुम्हाला भेटून जाईल, याच्यावरती क्लिक करा। तर बघू शकता म्हणून हे जे काही तीन प्रिसेट आहेत हे तीन प्रिसेट तुमच्यासमोर इथे आलेले असणार आहे, पहिली म्हणजे बाप्पा इफेक्ट्स इफेक्टची, दुसरी बाप्पा बीटमार्क, आणि तिसरी जी असेल ती बाप्पा शेक इफेक्ट प्रिसेटची। तर भाऊन अशा प्रकारे तुमचे बीटमार्क आल्यानंतर आता सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, जी आपली बीटमार्क प्रिसेट लिंक असेल याला तुम्हाला इथून ओपन करून घ्यायचं आहे। तर भाऊनो बीटमार्क प्रिसेटिंगला इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर काय इंटरफेस येऊन जाणार आहे। तर बघू शकता जे काय आपले सॉन्ग आहे हे मी सॉन्ग तुम्हाला डायरेक्टली दिलेले आहे, आणि आता तुम्हाला काय अशा प्रकारे बीटमार्क करून दिलेले आहेत। तर या बीटमार्कचा यूज करून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने ते एडिटिंग करू शकताय। तर आता कशाप्रकारे तुम्हाला एडिटिंग करायचं हे मी तुम्हाला आता सांगून देतो। तर सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंग पोझिशनला जायचं आहे, स्टार्टिंग पोझिशनला आल्यानंतर खाली प्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे, आणि मीडियावरती क्लिक करून मित्रांनो सर्वात आधी जे काय तुम्हाला मी मटेरियल दिलेलं असलेलं आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक थ्रू ते सर्व मटेरियल तुम्हाला सर्वात आधी डाउनलोड करायचं आहे, ओके। तर डाउनलोड केल्यानंतर सर्वात आधी बघू शकता मी आता मटेरियलचे जे आपलं फोल्डर ओपन करून घेतलेले, आणि आता बघू शकता सर्वात आधी हे जे काय भाऊन बघू शकता ॲनिमेशन इफेक्ट बाय एपिक ग्राफिक्स म्हणून एक भाऊन एकदम जबरदस्त प्रकारचे मी एक रेडी व्हिडिओ तुम्हाला दिलेला असणार आहे, तर या व्हिडिओला तुम्हाला ॲड करून घ्यायचं, एकदम जबरदस्त व्हिडिओ भाऊन इथे असणार आहे, ओके। तर बघू शकता एकदम परफेक्टली म्हणजे एकदम जबरदस्त इफेक्ट हा दिलेला असणार आहे, त्याला ॲड केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमच्या या बीटमार्कपाशी ॲड होऊन जाईल। तर सिम्पली आता तुम्हाला काय करायचं आहे, 6.15 सेकंडच्या बीटमार्कपाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं, आणि आता भाऊन जे काय आपली गणपती बाप्पांची इमेज असतील त्या सर्व इमेजला तुम्हाला अशा प्रकारे एकदम परफेक्टली ॲड करून अशा प्रकारे कट वगैरे करून घ्यायचे। त्यात तुम्हाला काय आपल्या बाप्पाच्या इमेजला म्हणजे सेट बीट करायची गरज नाही, कारण ऑटोमॅटिकली मी तुम्हाला इंस्टाग्राम साईजचा फोटो दिलेला असणार आहे। तर सर्व इमेज तुम्हाला आता काय करायचं भाऊन, एकामेक अशा प्रकारे प्लसवरती क्लिक करून सर्व इमेज तुम्हाला एकामेक इथून ॲड करून घ्यायचे। तर आता भाऊन जेवढे आपले बीटमार्क असेल तेवढे तुम्हाला इथून एकामागे इथून इमेज ऍड करून घ्यायचे। तर मी काय करतो, आपला व्हिडिओ थोडा इथे पॉज करतो, आणि डायरेक्टली सर्व आपले इमेजेस असतील तर त्या इमेजला मी इथून डायरेक्ट इथून ऍड करून घेतो।
केंद्र बघू शकता म्हणून आता जे काय आपले सर्व इमेजेस आहेत मी आपल्या बिटमार्कच्या मदत एकदम जबरदस्त प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने इथून ऍड करून घेतले तर बघू शकतो म्हणून अशा प्रकारे तुम्हाला थोडा टाइम लागेल तर लागू दे पण एकदम म्हणजे व्यवस्थित आपले जे काय बिटमार्क आहेत त्यानुसार तुम्हाला सर्व इमेज इथून ऍड करून घ्यायचे आहेत तर बघू शकतो म्हणून अशा प्रकारे मी आपले जे काय सर्व इमेजेस असतील त्यांना शेवटपर्यंत तुम्ही एकदम परफेक्टली ऍड करून घेतलेले तर बघून इमेजेस ऍड केल्यानंतर आता सर्वात तुम्हाला काय करायचे शेक इफेक्ट अप्लाय करायचे बघून शेक इफेक्ट अप्लाय करण्यासाठी सर्वात तुम्हाला जे काय आपली शेक इफेक्ट प्रीसेटिंग असेल तर त्याला इथून ओपन करून घ्यायचं आहे तर पाहून बघू शकता अशा प्रकारे शेक इफेक्ट ओपन केल्यानंतर आता जो का आपला पहिलावाला इफेक्ट असेल म्हणजे पहिलीच लेअर असेल तर लेअरवरती क्लिक करायचे इफेक्टवरती क्लिक करून तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे इफेक्ट कॉपी झाल्यानंतर सर्वात त्यात जे काय आपली आधीची म्हणजे प्रोजेक्ट होता तर त्या प्रोजेक्टवर तुम्हाला इथून ओपन करून घ्यायचं तर बघू शकता म्हणून अशा प्रकारे या प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर आता सर्वात तिथे जो का आपला पहिला इमेज असेल ओके तर म्हणून इथून तुम्ही एकदम परफेक्टली आणि एकदम व्यवस्थित बघून घ्या ओके तर जो का आपला आता पहिला इमेज असेल इमेजवरती क्लिक करायचा इफेक्टवरती क्लिक करून तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे तर याला पेस्ट केल्यानंतर आता बघू शकता या बाजूला स्क्रोल करायचं ही जी इमेज असेल याला तुम्हाला कोणताच इफेक्ट ऍड करायचं नाही डायरेक्टली जे काय म्हणून बघू शकता अशा प्रकारे हा ही जी लेअर म्हणजे ही जो इमेज आहे तीन नंबरचा आपला याच्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं ओके तर बघू शकता म्हणून अशा प्रकारे मधला इमेज आपल्याला कायच करायचं पहिल्या आणि जो का तिसऱ्या नंबरचा इमेज असेल त्याला आणि जे का पाहून चौथी लेअर असेल त्या चौथी लेअरला तिथे इफेक्ट आणि पेस्ट करून घ्यायचं ओके तर हे जे का पाहून इफेक्ट तिन्ही इमेजला तुम्हाला ऍड करायचं होतं बाकी कोणत्याच इमेजला हा जो का इमेज हा इमेज इथून पेस्ट करायचं नाही तर पाहून मी तुम्हाला सांगितलेले जी का पहिली आपली इमेज असेल त्याला एक आणि जे का तिसऱ्या नंबरचा आणि चौथ्या नंबरची आपली लेअर असेल त्या दोन्हींना हा जो का पहिला इफेक्ट आहे हा पहिला इफेक्ट इथून ऍड करून घ्यायचं आहे तर आता याच्यानंतर तुम्हाला परत एक वेळेस आपली जी काय शेक इफेक्टची प्रीसेटिंग असेल तर त्याला ओपन करून घ्यायचं तर म्हणून आता याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला जी का आपली सेकंड म्हणजे नंबरची लेअर या लेअरवरती क्लिक करायचे इफेक्टवरती क्लिक करून तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे इफेक्ट कॉपी झाल्यानंतर परत आपल्या आहे त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला इथून जायचं तर म्हणून प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला याबद्दल स्क्रोल करायचं आहे पहिला नंबर आपण इफेक्ट अप्लाय केला होता जी काय दुसरी नंबरची लेअर असेल याच्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं ओके तर बघू शकतो अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर दोन लेअर तुम्हाला सोडायचे आणि जी का आता म्हणजे त्याच्यानंतर जी लेअर असेल या लेअरला तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे तर म्हणून याच्यानंतर आता बाकीचे जे सर्व आपले लेअर्स असतील त्यांना हा जो का इफेक्ट आहे हा इफेक्ट तिथून पेस्ट करून घ्यायचं आहे तर आता मी कुठंपर्यंत तुम्हाला इफेक्ट म्हणजे पेस्ट करायचं हे मी तुम्हाला सांगून देतो बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्या तर भाऊ ना तर बघू शकता 12.21 सेकंदाची जी बीट मार्क आहे त्याच्या आधी आपण जो आता इफेक्ट कॉपी करत होतो सर्व इमेजला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट आता पेस्ट झाल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला काय करायचं सांगतो इथे 12.21 सेकंदच्या बीट मार्क वर सर्व द्यायचं तुम्हाला आणि आता भाऊ जी काही तुमची EFX प्रीसेट लिंक असेल तर त्याला तुम्हाला आता ओपन करून घ्यायचं तर पाहून बघू शकता बाप्पा इफेक्ट प्रीसेट लिंक जे असेल तर त्या इफेक्टला मी ते ओपन करून घेतलं बघू शकता अशा प्रकारची जी काही लेअर असेल ही लेअर तुमच्यासमोर इथून दिसून येणार आहे तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे इथे जी काय डबल लेअर असेल लेअरवरती क्लिक करायचं आहे सिलेक्ट ऑल लेअर करून घ्यायचं आहे आणि सिम्पली पाहून आता ही जी काही लेअर आहे या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे तर आपले दोन्ही जी काही लेअर्स असतील मित्रांनो तर त्या लेअर इथून कॉपी होऊन जातील तर या लेअर कॉपी झाल्यानंतर तुम्हाला आता सर्वात आधी जो का आपला प्रोजेक्ट आधीचा होता तर त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला इथून इंटर व्हायचं आहे तर म्हणून आता आहे त्या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला याबद्दल अशा प्रकारे स्क्रोल डाऊन करून घ्यायचं ओके तर बघू शकता अशा प्रकारे याबद्दल स्क्रोल डाऊन केल्यानंतर 12.21 सेकंडचे आपले लेअर असेल तिथेपर्यंत यायचे आणि जे काय डबल लेअर असेल याच्यावरती क्लिक करून पेस्ट टू लेअर्स करून घ्यायचं बघू शकता आपले जे काय दोन्ही लेअर्स असतील म्हणून ते त्या लेअर्स इथून पेस्ट होऊन जातील आणि बघू शकता एकदम जबरदस्त प्रकारचं जे काय आपलं 3D जो काय ॲनिमेशन म्हणजे इफेक्टचा इफेक्ट आहे हा इफेक्ट त्याला अप्लाय होऊन जाईल आणि मित्रांनो जर का तुम्हाला आता मी जो इमेज दिलेला आहे तर त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरा इमेज ऍड करायचा असेल तर सिम्पली ग्रुप 1 लेअर वरती क्लिक करायचे आणि खाली एडिट ग्रुप वरती क्लिक करून घ्यायचे आणि याबद्दल स्क्रॉल करून परत तुम्हाला याच्या ग्रुप AP वरती क्लिक करून घ्यायचे आणि परत एडिट ग्रुप वरती क्लिक करायचे आणि जो का आता हा इमेज ओके तर या इमेज वरती क्लिक करतो आणि हा जो इमेज मला चेंज करायचे तर सिम्पली कलर अँड फील वरती क्लिक करायचे त्याच्या काय स्टार वाला खालची लेअर असेल या लेअर वरती क्लिक करून घ्यायचे तुमचे सर्व लेअर्स इथून ओपन होऊन जातील तर अशा प्रकारे मी हा इमेज इथून घेतो बघू शकता आणि सिम्पली प्लसवरती क्लिक करून घ्यायचं बघू शकता आपला जो काही इमेज आहे हा इमेज इथून आपला रिप्लेस झालेला आहे ओके ते रिप्लेस झाल्यानंतर तुम्हाला बॅक जायचं अशा प्रकारे ओके तर बघू शकता अशा प्रकारे बघून तुम्ही बॅक आलेलो मी तर आता पूर्णपणे बॅक आल्यानंतर परत तुम्हाला तिथे जायचं ओके तर बघू शकता 11 पण म्हणजे जे आपली बीट मार्क असेल तिथे 12.21 सांगत आहे तिथे यायचं ओके तर तिथे आंतर बघू शकता आपला इमेज इथून इफेक्ट चेंज झालेले आणि त्यानंतर बघून जो का आता मधला इमेज असेल म्हणजे एकदम खालचा जो का आपला त्रिकोणी प्रकारचा आपला बाप्पाचा इमेज झालेला तर ते जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर सिम्पली आता तुम्हाला मी सांगत होतो काय करायचं त्यासाठी सर्वात स्क्रोल करतो आणि जी काही खालची इमेज असेल याच्यावरती क्लिक करायचं कलर अँड फीलवरती क्लिक करून स्टारवरती क्लिक करून घ्यायचं आणि इथून तुम्हाला जो इमेज पाहिजे तर तो इमेज तुम्ही अशा प्रकारे इथून चेंज करून घेऊ शकता तर बघू शकता म्हणून आपला जो काही इमेज आहे इमेज चेंज झालेला आहे एकदम जबरदस्त प्रकारे तर म्हणून आता एवढं
का झालं तर सिम्पली 12-15.24 सेकंद पेज यायचे आणि सिम्पली आता तुम्हाला काय करायचं दुसरा इमेज तुम्हाला देऊन ॲड करायचं म्हणजे इफेक्ट ॲड करायचे तर त्यासाठी प्रीसेटिंग तुम्हाला सर्वात आधी ओपन करून घ्या तर म्हणून शेक इफेक्ट प्रीसेट लिंक ओपन केल्यानंतर आता जी काय थर्ड म्हणजे तिसऱ्या नंबरचे जे काही इफेक्ट असेल तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टवरती क्लिक करून तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आहे आणि परत आपल्या आयत्या प्रोजेक्टवरती तुम्हाला आता इथे इंटर व्हावून घ्यायचं तर म्हणून आता इथे आल्यानंतर जो का आता इफेक्ट आपण कॉपी केला आहे तर त्या इफेक्ट तुम्हाला पेस्ट करायचं बघू शकता आपण पुढचे जे काही इमेज असेल तर त्या इमेज तुम्हाला जो आपला सॉरी इफेक्ट असेल तर तो इफेक्ट इथून पेस्ट करून घ्यायचं आहे आणि म्हणून हा जो काही इफेक्ट आहे आपला आपल्या इथून 15.24 जे काय 4 लेयर्स असतील त्यांना पेस्ट करून घ्यायचे तर मी 2 लेअरला पेस्ट करून घेतलेलं आहे आता जी का आपली तिसरी लेअर असेल त्याला देखील पेस्ट करतो आणि जी का चौथी लेअर असेल त्याला इथून इफेक्ट पेस्ट करून घेतो तर भाऊन आता या इफेक्टचे ते काम झालेले तर आता सिम्पली तुम्हाला 18.10 सेकंद या बीटमार्क पैसे यायचे आणि सिम्पली आता जी का आपली शेकेबल प्रीसेट लिंक असेल तर त्याला ओपन करून घ्या तर म्हणून याच्यामध्ये आल्यानंतर आपल्या शेकअपच्या प्रेसरमध्ये आल्यानंतर जी का आपलं चौथ्या नंबरची इफेक्ट असेल म्हणजे जो का चौथा इफेक्ट असेल ओके तुम्ही शकता अशा प्रकारे चौथी लेअर असेल याच्यावरती क्लिक करा इफेक्टवरती क्लिक करून तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्या इफेक्ट कॉपी केल्यानंतर आता परत तुम्हाला आहे त्या प्रोजेक्टमध्ये आता इथून जायचं तर म्हणून बघू शकता 18.10 पैसे आल्यानंतर आता सर्वात आधी पहिल्या इफेक्टला मी लेअरला इफेक्ट पेस्ट करतो आणि इथून पुढे भाऊन जे आपले लेअर्स तर भाऊन इथून बघू शकता 18.10 पासून जे काय आपले पुढे लेअर्स असतील तर तिथून भाऊन बघू शकता 8 लेअर तुम्हाला इथे पेस्ट करायचे म्हणजे इथून 18.10 बघू शकता इथे आल्यानंतर इथून जे काय सर्व पुढचे इमेज असतील तर पुढच्या 8 इमेजला तुम्हाला जो काही इफेक्ट असेल हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे ओके तर बघू शकता अशा प्रकारे मी 8 जिथेपर्यंत माझे 8वी इमेज येत नाही तिथेवर मी इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करत जात ओके तर म्हणून बघू शकता आता जे का आपल्या 21.7च्या आधी जे का आपल्या 8 लेअर्स होत्या त्या 8 लेअर कम्प्लीट होतात तो जो का आपला इफेक्ट होतो इफेक्ट ते पेस्ट केलेले तर यानंतर परत तुम्हाला काय करायचं 21.7 सेकंदच्या बीटमार्क पैसे यायचे आणि आता डायरेक्टली जे का आपले शेक प्रीसेटिंग असेल त्याला इथून ओपन करून घ्या तर म्हणून बघू शकता जे का आपल्याला इफेक्ट 5वा असेल म्हणजे इफेक्ट 5 तर ह्या इफेक्ट इथून मी काय करतो कॉपी इफेक्ट करून घेतो इफेक्ट कॉपी झाल्यानंतर आता परत तुम्हाला आहे ती आपली प्रोजेक्ट असेल त्याला इथून ओपन करून घ्यायचं आहे तर म्हणून बघू शकता 21.7 पैसे आल्यानंतर आता जे का आपले इमेजेस असतील तर म्हणून इथून तुम्हाला 9 इमेजेसला जो काही इफेक्ट आहे हा इफेक्ट इथून पेस्ट करून घ्यायचे बघू शकता 21.7 पासून जे काय 9 इमेजेस असतील तर त्या सर्व इमेजेसना जो का आता आपला इफेक्ट आपण कॉपी केला होता तर तो इफेक्ट इथे पेस्ट करत राहायचा तर मी काय करतो इथून बरोबर 9 जे काय आपली इमेज असेल पुढे त्या सर्व इमेजेसने मी जो काही इफेक्ट असेल तो इफेक्ट इथून पेस्ट कोण बघू शकता 22.11च्या आधी जे काय आपले 9 इमेजेस होतात तर त्या सर्व इमेजेसना आपण जो का आता इफेक्ट होता तो इफेक्ट इथे पेस्ट केलेला आहे तर याच्या तर तुम्हाला परत जे का आपली शेक इफेक्ट प्रीसेट लिंक असेल तर त्याला इथून ओपन करून घ्या तर म्हणून बघू शकता शेक इफेक्ट प्रीसेट लिंक मध्ये आल्यानंतर जो का आपला एकदम शेवटचा 6 नंबरवाला इफेक्ट आहे तर या इफेक्टच्या लेअरवरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे तर आपला इफेक्ट म्हणून कॉपी झालेला आहे तर आता मी काय करतो परत आपली जे काय प्रोजेक्ट लिंक असेल त्याला इथून ओपन करून घेतो ओके तर म्हणून बघू शकता 22.11 पैसे आल्यानंतर जो आता आपला इफेक्ट कॉपी केला होता तर इथून पुढे जे पण एंडपर्यंत आपले इमेजेस असतील म्हणजे एकदम शेवटपर्यंत तर त्या सर्व इमेजेसना जो का आता हा इफेक्ट आहे हा इफेक्ट इथून पेस्ट करून घ्यायचा ओके तर म्हणून मी काय करतो डायरेक्ट आता जे का आपले शेवटपर्यंत इफेक्ट आहे म्हणजे इमेजेस आहेत तिथेपर्यंत 30.4 पर्यंत आहेत तर सर्व इमेजेसना मी काय करतो इफेक्ट इथून पेस्ट करून घेतो तर म्हणून बघू शकता आता जे काय आपले सर्व शेक इफेक्ट असतील तर सर्व शेक इफेक्ट मी इथून आपले जे काय इफेक्ट असतील हे इफेक्ट इथून पेस्ट करून घेतले आपल्या सर्व इमेजेसना तर इथे भाऊन जो काय आपला 95% जो काय व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तयार झालेला तर आता 5% कशामध्ये आपला व्हिडिओ राहिला हे मी तुम्हाला सांगून देतो ते सर्वात इथे बघू शकता 6.15 सेकंदामध्ये एकदम स्टार्टिंगच्या बीटमार्क पशी यायचे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचे आणि आपल्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये भाऊन मी तुम्हाला एक शॅडो पीएनजी दिलेले असणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे जे काय शॅडो पीएनजी असेल त्या पीएनजीला ऍड करायचे ड्युरेशन तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओच्या एंडपर्यंत आणून घ्यायचे आणि म्हणून याची साईज तुम्हाला थोडीफार फक्त इन्क्रीज करायचे आणि या ऑप्शनवरती क्लिक करून आला तुम्हाला तुम्ही खाली अशा प्रकारे आणून घ्यायचे ओके तर बघू शकता अशा प्रकारे मी याला खाली आणतो आणि परत थोडीफार याची जी काय साईज असेल साईज इन्क्रीज करून आला वरती एकदम व्यवस्थित ॲडजस्टमेंट करून घेतो ओके बघू शकता एकदम थोडंफार खाली आणतो आणि म्हणून याला हेल्थ तुम्हाला थोडंफार कट करायचं ती कुठं कट करायचं मी मला सांगू देतो तर सर्वात आधी बघू शकता 21.12.21 सेकंदचे बीटमार्क पैसे यायचे आणि जे काही मधलं ऑप्शन असेल याच्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे बरोबर मधून एक कट होऊन जाईल आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर 15.24 सेकंदचा बीटमार्क असेल तिथे यायचं परत त्या ऑप्शनमध्ये क्लिक करून कट करायचे आणि जो काय मधला भाग असेल तुम्हाला तुम्ही डिलीट करून टाकायचं ओके तुम्ही शकता अशा प्रकारे एवढं झाल्यानंतर आता परत तुम्हाला स्टार्टिंगच्या बीटमार्क पैसे यायचे प्लसवरती क्लिक करायचं मीडियावरती क्लिक करायचे आणि परत तुम्हाला आपल्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये मी तुम्हाला अशा प्रकारे एक बघू शकता एक म्हणजे आपली टेक्स्टचे जी काय म्हणजे पीएनजी असेल टेक्स्ट पीएनजी दिलेली असणार आहे तर याला तुम्हाला इथून खाली आणून घ्यायचे आणि याची साईज तुम्ही थोडीफार कमी करायचे ओके बघू शकता आगमन लवकरच एकदम जबरदस्त म्हणून कॅलिग्राफी आणि कॅलिग्राफी मी खास तुमच्यासाठी तयार केलेली आहे ओके
तर बघा कशा प्रकारे आली तुम्ही, मी ॲडजस्ट करतो. याला ॲडजस्ट केल्यानंतर त्याची जी काही ड्युरेशन असेल, ड्युरेशन व्हिडिओच्या एंडपर्यंत आणून घ्यायचे. आणि याला देखील बघून सेम तेच तुम्हाला करायचे. म्हणजे बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी इथं ज्याच्यावर 12.21 सेकंद बसायचे, मधला भाग कट करायचे, परत थोडं पुढे जाऊन 15.24 सेकंद बसायला नंतर परत मधला भाग कट करून घ्यायचं. ओके, कट केल्यानंतर आता जो का मधी राहिलेला भाग असेल याला तुम्हाला इथून डिलीट करून टाकायचे. तर बघू शकता अशा प्रकारे आपलं झालेले. आणि याला पाहून तुम्हाला कोणताच इफेक्ट तिथे अप्लाय करायचं नाही. त्यानंतर बघू शकता एकदम जबरदस्त प्रकारे बनवून फायनली, जसा तुम्ही आपल्या डेमोमध्ये व्हिडिओ पाहिला होता तर तशा प्रकारचा सेम टू सेम जो काही आत्ता आपला व्हिडिओ हा व्हिडिओ तयार झालेला आहे. तर या व्हिडिओला तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरती सेटिंग लागून एक शेअरऑल ऑप्शन भेटून जाईल, याच्यावरती क्लिक करा. आणि खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या गॅलरीमध्ये या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्या. तर बघून आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पुढे देखील पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू पुढच्या आणि एकदम जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय शिवराय.